चिंटूचं काम झालं सोपं. भाग चार, कप्पी आणि तिचे फायदे. कप्पीमुळे काम सोपं होतं. कप्पीला इंग्रजीत पुली असं म्हणतात. कप्पीमुळे विहिरीतून पाणी काढणं किंवा जड वस्तू ओढणं उचलणं सोपं होतं. खर तर कप्पी पहिल्या प्रकारची तरफ आहे. एका बाजूला बलभुजा, दुसऱ्या बाजूला भारभुजा आणि मध्ये टेक. ही स्थिर कप्पी आहे. तिच्या दोन्ही बाजूला बल आणि भार समान असतात. जितका भार तितकंच बल लागत असलं तरी अशा प्रकारे भार उचलणं सोयीचं पडतं, म्हणून ते एक साधं यंत्र आहे. पण भार वाटून सुद्धा घेतला जाऊ शकतो. त्यासाठी आपण स्थिर कप्पीला चल कप्पी म्हणजे जागा बदलू शकणारी कप्पी जोडू शकतो. इंग्रजीत त्याला मूव्हिंग पुली म्हणतात. ही चल कप्पी स्थिर कप्पीला कुठे जोडली आहे बघा. आता भार कसा विभागला गेला आहे? चल कप्पीच्या दोन्ही दोऱ्यावर निम्मा निम्मा भार वाटला गेला आहे, म्हणून स्थिर कप्पीच्या दोन्ही बाजूला असलेला भार सुद्धा एकूण भाराच्या अर्धा आहे. म्हणून भार ओढायला बल देखील अर्धच लागेल. आता अजून एक चल कप्पी जोडली तर स्थिर कप्पीवर पडणारा भार हा पुन्हा अर्ध्याने कमी होईल. समजा भार 20 किलो आहे तर पहिल्या कप्पीवर एका बाजूला 10 किलो आणि दुसऱ्या बाजूला 10 किलो. दुसरी हलणारी कप्पी हा भार पुन्हा विभागते. मधल्या हलणाऱ्या कप्पीच्या दोन्ही बाजूला आता 5-5 किलो भार आहे, म्हणजे स्थिर कप्पीच्या दोन्ही बाजूला सुद्धा 5-5 किलो भार असेल. म्हणजे 5 किलो वजन उचलायला जेवढं बल लागेल तेवढ्याच बलामध्ये 20 किलो वजन उचललं जाईल. यांत्रिक लाभ: जर भारापेक्षा त्याला उचलण्यासाठी लागणारं बल कमी असेल तर आपण म्हणतो की यंत्रामुळे यांत्रिक लाभ झाला. यांत्रिक लाभ म्हणजे इंग्रजीत मेकॅनिकल ऍडव्हान्टेज. ही तरफ बघा, 60 किलो भार उचलायला 30 किलो बल लागलं, म्हणजे यांत्रिक लाभ 60 किलो भागिले 30 किलो बरोबर 2 आहे. जर 20 किलो भार उचलायला 2 किलो बल लागलं तर यांत्रिक लाभ किती असेल? या एका कप्पीच्या मदतीने 60 किलो भार उचलायला 60 किलो बल लागतं. इथे यांत्रिक लाभ फक्त 1 आहे असं का हे तुम्ही सांगू शकाल का? या कप्पीने 60 किलो भार 15 किलो बल लावून उचलला आहे. इथे यांत्रिक लाभ 60 किलो भागिले 15 किलो बरोबर 4 आहे. आता सांगा या रचनेत किती बल लागेल, यांत्रिक लाभ किती असेल?